आणि 1.5 हजार रुपये देऊन आम्हाला काही शिक्षा ना, त्या बाबा 1.5 हजारच केला, आलंच नाही आम्हाला, फक्त आमचं तोंड दाबायचं धरलं, तरी पण आम्ही मतदान आमचे जरांगे पाटलानच करणार. त्यांना वाटतं का 3 हजार दिले, 1.5 हजार दिले की आम्ही तुमचे होऊ, तसं नाही. भाऊ हो तू कशाला, भाऊ हो तू कशाला, कोण्या बहिणीची काळजी करायला लागला, तो कोण्याच बहिणीची काळजी नाही करायला लागला, तो स्वतःच मत घ्यायला लागला. त्यांना असे महिलांना तुकडे फेकण्याची काहीच गरज नाहीये, 1 हजार 2 हजार असे, कारण की त्यांनी जर आरक्षण दिलं आणि मालाल भाव दिला तर मग सगळ्या महिला आणि सगळं कुटुंब त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना निवडणूक येणाऱ्या निवडणुकीत साथ देणार आहेत. स्वतःच्या खुर्चीसाठी लढणारे हे भाऊ होत नसते. त्यांनी आज किती 1.5 हजार देऊ ना, 3 हजार देऊ, लाखांनी जरी दिले तरी आम्हाला गरज नाही. आज जे आम्हाला जे हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं जर आम्हाला मिळालं तर सुरक्षित आहे, नाही तर तुमची खुर्ची पालतीन तुम्ही बी पालती. 1 हजार आणि 1.5 हजार देऊन काही शेतकऱ्याचे पोट भरत नाही येत, हे फक्त एक कुत्र्याला तुकडा फेकल्यासारखं करू राहिले. नमस्कार, लेट्स मध्ये आपलं स्वागत आहे. मी आत्ता हे आंतरवली सराटी मध्ये 29 ऑगस्ट 2023 ला आंदोलन सुरू झालं, ते आत्तापर्यंत सुरूच आहे. मध्ये बऱ्याच चर्चा झाल्या, काही फिसकटल्या, काही मध्ये मार्ग निघाला, पण आणखी अंतिम तोडगा निघालेला नाही. आता 6व्यांदा मनोज जरांगे पाटील इथं आंदोलनासाठी बसलेत. इथं ठिणगी पडण्याचं कारण ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, अनेक महिला जखमी झाल्या, आणि ही गोष्ट महाराष्ट्रभर देशभर पसरली आणि त्याच्यानंतरचा हा वणवा पेटला आहे. तर याच्यामध्ये अंतिम तोडगा निघत नाही, सरकारकडनं बरेच कारणं सांगितली जातात, आपल्याकडनं बरेच प्रस्ताव मांडले गेलेत, याच्यामध्ये काय तोडगा निघेल किंवा काय होईल त्या गोष्टी आता येणार काळ ठरवेल. पण नक्की महिलांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत आंदोलनाविषयी, आमरण उपोषणाविषयी, आरक्षणाच्या प्रश्नाविषयी, आणि जे काही रोजगार एकंदरीत प्रश्न आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात. तर मला सांगा, इतक्या दिवसापासून आंदोलन सुरू आहे पण सरकारच्या पातळीवरती कुठलाही आणखी मार्ग निघालेला नाही. सरकारच्या पातळीवर मार्ग निघाला नाही, बरोबर आहे, पण आमचं घरी मन लागत नाही, सहावं उपोषण आहे. आमच्या दादाचं आता 13वा महिना सुरू आहे, 6वं उपोषण आहे. आमचा सगळ्यात जास्त विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे थोडाफार, पण त्यांना विश्वासघात करू नये, नाहीतर आम्ही महाराष्ट्रातल्या अख्ख्या महिला सगळ्या लेकरं बाळ सहित रस्त्यावर उतरू, आणि यांचं खाणं पिणं काय पूर्ण बंद करू. हे खूप आम्ही सहन केलं, आता इथून पुढे आम्हाला सहन होणार नाही. मुंबई पर्यंत पण जाऊ शकतो, जाणार सगळ्या मुलांना लेकरांना आमचे नवरे चट घेऊन जाणार. त्यांचा आमचा जर विचार ते करीत नसले तर, आणि 1.5 हजार रुपये देऊन आम्हाला काही शिक्षा ना, त्या बाबा 1.5 हजारच केला, आलंच नाही आम्हाला, फक्त आमचं तोंड दाबायचं धरलं, तरी पण आम्ही मतदान आमच्या जरांगे पाटलानच करणार. आमचे दादा जसं म्हणले आम्ही तसं करणार. आमच्या दादाचा जीव यांना धोक्यात टाकला, आज 13 महिने झाले लढते दादा, त्यांचं काहीही ते मनावर घेत नाही सरकार, पण आता त्यांना खूप माग पडणार, आम्ही माग हटणार नाही. आमच्या दादासाठी 6वी वेळ आमच्या दादाच्या उपोषणाची. आमच्या दादाकडे बघा वाटत नाही, आम्ही रात्रंदिवस जेवण करीत नाही, रात्रंदिवस इथं बसतो. आमच्या दादाचं काहीतरी त्यांनी दखल घ्यावा, सरकारानं त्यांना आरक्षण द्यावा. आम्हाला आमच्या इतका महाराष्ट्र येतो, आमच्या वाटा बंद केल्या, हे इथं बसत येत हे होते, त्यांना काही वाटायला पाहिजे. आमच्या जर वाटा बंद केल्या तर त्यांना पण आम्ही काय करायचं तर करणार आहे, पण आमच्या दादा ते पडलेले येतात, आता आम्हाला काहीच करता येत नाही, आम्ही बोलत नाही, काही नाही, काहीच नाही. बंद केली आम्ही, त्यांची विधान सभेत बंद करणार. हा पुढे प्रश्न सुटतील नाही सुटतील येणार काय ठरवेन, पण आज महिलांच्या डोळ्यात पाणी, ही परिस्थिती. अहो घरी मन लागत नाही, आमचं शेतात मन लागत नाही, घरी मन लागत नाही, 6वं उपोषण आहे दादाच, त्यांचे लेकर बाळ पण आमच्या लेकर बाळासारखी. आम्ही बघत होतो आमच्या जवळचेच आहेत ना, त्यांना इतकं सुद्धा असं एकन जर त्यांच्या पोटात नाही तर आम्हाला करायचंय काय. सरकार थोडी बी दक्षता घेत नाही ना, 13वा महिना चालू ना, आज आम्ही त्यांना सोडणारच नाही. बरं वाटत नाही ना, आपल्या घरातलं जर कुटुंबातलं माणूस पडलं आजारी, आपण जेवण करतो का, त्याच्याकडे पाहिल्यावर कसं वाटन दुःख, मग आज जगाला तेवढं दुःख आहे जरांगे दादाच. सरकारकडनं सांगितलं जात काम चालू आहे, सरकार लबाड आहे, त्या माणसाची जर तुम्ही काळजी घेत नाही. शिवाजी महाराजची शपथ घेऊन जर ते जर काम चालू आहे म्हणते, 13वा महिना झाला ते तसंच म्हणते, कुठपर्यंत विश्वास ठेवायचा.
विश्वास ठेवण्याची काही मर्यादा असते ना, आता विश्वास नाही काही नाही. आमचे लेकर बाळ सगळे अख्ख्या महाराष्ट्रातल्या महिला रस्त्यावर उतरणार आणि त्याच प्रश्नाचं त्या उत्तर त्यांना भेटणार. सरकार सगळा लुच्चाचा बाजार आहे, सरकार काय निवड करीत नाही. आज कितव झालं उपोषण बसण्याचं, तरी त्यांना काळजी होई येत नाही म्हणल्यावर ते कशा सरकार बसण्याचं, तरी त्यांना काळजी होई येत नाही म्हणल्यावर ते कशा सरकार सव्वीस वेळेस बसले. आम्ही हसनापूर गावातून असं आमचे 4-5 असे गाड्या येतच राहतात इथं सतत माणसं इथे 24 तास. मग त्यांनी घरदार उद्ध्वस्त केलं तर का आपण येणार नाही, तर का पाठिंबा देणार नाही. आम्ही इथून पुढे तर जास्त पाठिंबा देणार आहे जोरांगे दादाला. शासनाने सरकारने घ्यावा पटकन निर्णय. हा, कारण आमचे लेकर आज आम्ही ऊसतोडीला जाऊन शिकले तर मराठा उपोषण समजा आम्हाला हे भेटलं नाही. लेकराची काय काळजी करावं कशी करावं ह्याची आम्हाला अशी जेवणा खावणं सगळं चिंता होती. आमचे लेकर आज एवढे मोठा मोठा लेकर बिगर शिक्षण करून गावात त्यांनी स्वतः हा धंदा करून पोट भरते. मग या लोकांना थोड्या जर टक्क्यावर नोकरी लागती मग हे नोकऱ्या कशा करते. इंजिनियर होते, माझा मुलगा सर आतापर्यंत पोलिसची भरती करीत होता, त्याला 85-90% भरले ते. पण 90% पर्यंत आज मी 2-3 वर्ष झालं त्याला सारखं शिकवते. कशामुळे हाता रोज 200 रुपये रोजाने कमवून शिकवते. आज त्याला 90% पडून बी जर तो आज घरी येतो म्हणल्याच्या नंतर हे सरकार करायचंय काय आम्हाला. आज जर मग आमच्याच लेकरांना सुख नाहीये, हे लढत आहेत, हे कोणासाठी लढायला लागलेत. मग ते काय करायचे, ते आमचंच बोट घेऊन आमच्याच नड्याला फाशी देतात. जे आमचे येतं ते आमच्यासाठी मरायला लागले. आज त्यांनी कशामुळे डोळे लावलेत. आणि 1,500 रुपये देते तुम्हाला, 3,000 रुपये देते, हे कोणाला लालच महिलांना लालच दाखवित का. त्यांना वाटतं का 3,000 दिले आणि 1,500 दिले की आम्ही तुमचे होऊ. तसं नाही भाऊ, होतो कशाला भाऊ, होतो कशाला. कोण्या बहिणीची काळजी करायला लागला तो, कोण्याच बहिणीची काळजी नाही करायला लागला. ते स्वतःच मत घ्यायला लागला स्वतःच्या खुर्चीसाठी. ते आम्हाला 3,000 लालच दाखवितो. जे ज्याची आज आम्हाला गरज आहे ते दिना, ज्याच्यासाठी आमचा आज माणूस धरणीला पडलाय. 6-6 वेळ येते म्हणल्याच्या नंतर हे काय करतो तेव, हे खुर्चीवर बसण्याच्या कोणच्या अधिकारात आहे तेव सांगू तुका. कोणाला गरज नाही, माय बहिणीची किंमत कळते का, बहिणीची किंमत काय आहे, माईची किंमत काय आहे. तुम्ही माझे पैशेवाले सोन्यात चमच्या तोंडात धरून आले, तू काय सांगणारा. अरे आमचा जीव पाठीवर पाय देऊन आलेला, आज त्याची मरण मरण्याची तुम्ही वाट पाहता, तू काय आमचा भाऊ होणार आहे. जीव जीव स्वतः पाठीवर पाय देऊन आला त्याला विचार कशी असं करावं लागत असते. ही बहिणीची किंमत असतील, ही बहिणीची माया असती, ही अशी नसती स्वतःच्या खुर्चीसाठी बस जपणारे, स्वतःच्या खुर्चीसाठी लढणारे हे भाऊ होत नसतात. त्यांनी आज किती 1,500 देऊ नाही तर 3,000 देऊ, लाखांनी जरी दिले तरी आम्हाला गरज नाही. आज जे आम्हाला जे हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं जर आम्हाला मिळालं तर सुरक्षित आहे, नाही तर तुमची खुर्ची पालतील, तुम्ही बी पालती. विधानसभेची निवडणूक जवळ आली तर त्याच्या अगोदर काहीतरी निर्णय झाला पाहिजे असं मत करणार नाही. आम्हाला जर आरक्षण दिलं तर आम्ही त्यांना मत करणार. आम्हाला 1,500 नको, 3,000 नको. आमचे लेकर घरी एवढा शिकून माझी मुलगी येऊन शिकली तर घरी त्यांनी गावात यायचं नाही, प्रचार करायचा नाही. जेव्हा आरक्षण गावात एंट्री नाही त्यांना, तेव्हा त्यांनी प्रचार करायला गावात यायचं. कोणाला उभारायचं फडणवीस सरकारांनी काळजी घ्यावी आमच्या दादांची, कारण की ते गृहमंत्री इथं. त्यांनी जर आरक्षणाचा विषय जर ठरवला ना तर ते एका दिवसात आरक्षण देऊ शकतात. त्यांना असे महिलांना तुकडे फेकण्याची काहीच गरज नाहीये, 1,000-2,000 असे. कारण की त्यांनी जर आरक्षण दिलं आणि मालाला भाव दिला तर मग सगळ्या महिला आणि सगळं कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडणूक येणाऱ्या निवडणुकीत साथ देणार आहेत. पण जरांगे पाटलांना जर काही झालं आमच्या दादांना तर सगळ्या महिला मातुरीच्या किंवा सगळ्या इतर आसपासच्या सगळ्या महिला मुंबईकडे निघणार आहेत. आणि ते बी सगळे आपले मुलं बाळ घेऊन, जसे दादांनी फक्त एकच इशारा करावा की आता महिलांनी मुंबईला जायचंय तर पूर्ण मुंबई आम्ही महिला जाम करू शकतो. तर पण फक्त दादा आम्हाला थांबा म्हणतात, त्यामुळे आम्ही एक चमच्या तोंडात धरून आले. तू काय सांगणारा. अरे आमचा जीव पाठीवर पाय देऊन आलेला, आज त्याची मरण मरण्याची तुम्ही वाट पाहता, तू काय आमचा भाऊ होणार आहे.
जो मात जो स्वतः पाठीर पाय देऊन आला त्याला विचार कसे असं करावं लागत असते. ही बहिणीची किंमत असती, ही बहिणीची माया असती, ही अशी नसती स्वतःच्या खुर्शीसाठी बस जपणारे, स्वतःच्या खुर्चीसाठी लढणारे हे भाऊ होत नसते. त्यांनी आज किती 1,500 देऊ नाही तर 3,000 देऊ, लाखांनी जरी दिले तरी आम्हाला गरज नाही. आज जे आम्हाला जे हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं जर आम्हाला मिळालं तर सुरक्षित आहे, नाही तर तुमची खुर्ची पालती तुम्ही बी पालती. कोण म्हणत देत नाही. जय शिवाजी. विधानसभेची निवडणूक जवळ आली तर त्याच्या अगोदर काहीतरी निर्णय झाला पाहिजे असं. मत करणार नाही, आम्हाला जर आरक्षण दिलं तर आम्ही त्यांना मत करणार. आम्हाला 1,500 नको, 3,000 नको. आमचे लेकरं घरी एवढ्याला शिकून, माझी मुलगी एवढी शिकली तर घरी येते. त्यांनी गावात यायचं नाही, प्रचार करायचा नाही. जेव्हा आरक्षण गावात एंट्री नाही त्यांना, तेव्हा त्यांनी प्रचार करायला गावात यायचं. कोणाला उभारायचं फडणवीस सरकारांनी काळजी घ्यावी आमच्या दादांची, कारण की ते गृहमंत्री इथं. त्यांनी जर आरक्षणाचा विषय जर ठरवला ना तर ते एका दिवसात आरक्षण देऊ शकतात. त्यांना असे महिलांना तुकडे फेकण्याची काहीच गरज नाहीये, 1,000 2,000 असे. कारण की त्यांनी जर आरक्षण दिलं आणि मालाला भाव दिला तर मग सगळ्या महिला आणि सगळं कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडणूक येणाऱ्या निवडणुकीत साथ देणार आहेत. पण जरांगे पाटलांना जर काही झालं आमच्या दादांना तर सगळ्या महिला मातुरीच्या किंवा सगळ्या इतर आसपासच्या सगळ्या महिला मुंबईकडे निघणार आहेत. आणि ते बी सगळे आपले मुलं बाळ घेऊन, जसे दादांनी फक्त एकच इशारा करावा की आता महिलांनी मुंबईला जायचंय तर पूर्ण मुंबई आम्ही महिला जाम करू शकतो. तर पण फक्त दादा आम्हाला थांबा म्हणते, त्यामुळं आम्ही एक हे केलेलं आहे, महिला थांबलेल्या आहेत. पण दादांना जर काही झालं, त्यांच्या प्राणाला जर का, त्यांचा आज रक्ताचा एक एक थेंब शासन आटू पाहतय. जसं अनाजीपंतांनी जसा त्रास दिला शंभूराजांना, तसं हे सरकार आमच्या दादांना त्रास देतय. तो त्रास आम्हाला सहन होत नाही, घरी कसल्याच कामात लक्ष लागत नाही, त्यामुळे सगळ्या महिला काम सोडून इकडे आंतरवालीकडे येतात. पण शासनाने एवढंच लक्षात घ्यावं की आम्ही काही कोणाचं काही मागत नाही, आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे. आरक्षण आणि शेतकऱ्यांना आरक्षणाची गरज आहे, प्रस्थापित मराठ्यांना नाहीये. शेतकऱ्यांना आणि गरजवंत मराठ्यांना फक्त आरक्षणाची गरज आहे. तर शासनाने पटकन आरक्षण देऊन टाकावं आणि मालाला भाव द्यावा. एवढे 1,000 आणि 1,500 देऊन काही शेतकऱ्याचे पोट भरत नाहीये. हे फक्त एक कुत्र्याला तुकडा फेकल्यासारखं करू राहिलेत. आरक्षण नाही आणि मालालाही भाव नाही, शेतकऱ्यांनी कोणत्या मनस्थितीत जगायचं? आमचा विचार फक्त आमचे दादा करतायत, त्यामुळं आम्ही दादांचाच विचार करणार आणि तेच भाऊ मानणार. यांनी किती पैसे टाकले काहीही केलं तर आम्ही कुणाला भाऊ मानणार नाही. तर आणि यांनी पैसे टाकण्याऐवजी आरक्षण दिलं आणि मालाला भाव दिला की यांना प्रचार करायची पण गरज नाही. पूर्ण महिला फडणवीस सरकारना डोक्यावर घेऊन नाचतील, ते पण मुंबईमध्ये येऊन. फक्त एवढे शिंदे सरकारने आणि फडणवीस सरकारने एवढी काळजी घ्यावी आणि आमच्या दादांना पटकन हे करावं, त्यांचं उपोषण सोडून. निवडणुकीच्या अगोदर आम्हाला आरक्षण देऊन टाकावं. आमच्या शेतीचा भाव असू द्या, शिक्षण होऊन घरात मुलं असू द्या आणि आमचे जे काय आरक्षणची मागणी ही आम्हाला द्या. आम्हाला कुठल्याही 1,500 3,000 गरज नाहीये, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ अशी महिलांची भावना आहे. ही भावना व्यक्त करत असताना डोळ्यात पाणी आहे, कारण ही सगळी खतखत ही आजची नाही, गेल्या अनेक काळाची आहे. या सगळ्या महिलांनी आपल्याला भरून दाखवलं की आम्हाला तुमच्या 1,500 2,000 आवश्यकता नाही, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, जे आमच्या हक्काचं आहे ती गोष्टी होऊ द्या, आमच्या शेतीला माल मिळेल, आमच्या मुलांना रोजगार मिळेल, त्यात आम्ही समाधानी आहोत. आंतरविल सराठी, गणेश पोकळे, लेट्स अप मराठी.